नमस्कार, ऍडव्हेंचर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी नीता शिंदे. चला आता नजर टाकूया हेडलाईन्स वर. महायुतीला सरासरी 214 जागा मिळणार, प्रमुख वृत्तवाहिन्यांचा पोलचा अंदाज. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 54.53% मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाच्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीच्या निकालाचा सर्वे केला. या सर्वच वृत्तवाहिन्यांचा एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या मतदानाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल हाती आला आहे. यामध्ये मतदानाच्या आकडेवारीनुसार प्रमुख वृत्तवाहिन्यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये टाइम्स 9 पोलनुसार महायुतीला 230 तर महाआघाडीला केवळ 48 जागा येतील, तर अन्य पक्षांना 10 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सलामीला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मैदानात उतरताच आमचं ठरलं होतं रोहित शर्मा यांचं वक्तव्य. विराट कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतही दक्षिण धुवा उडून मालिका 3-0 खिशात टाकली. मंगळवारी रांची कसोटीत चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेचा 1 आणि 202 धावांनी मोठा पराभव केला आणि फ्रीडम ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात 9 बाद 497 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावात आटोपला, त्यामुळे भारताला 335 धावांची आघाडी मिळाली होती. आफ्रिकेला फॉलो ऑन टाळता न आल्याने त्यांना पुन्हा मैदानात उतरावे लागले. मुलीचे पैसे अडकल्याचा धसका घेतल्याने पीएमसी बँक खातेधारकाच्या आईचा मृत्यू. पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आणखी एक मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी 20 ऑक्टोबर सोलापुरात घडली आहे. दिवसेंदिवस पीएमसी बँक खातेधारकाच्या मृताच्या संख्येत वाढ होत आहे. सोलापुरातील खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. भारती सदा रांगानी असं या मृत महिलेचं नाव आहे. पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला भारतीच्या मुलीचे आणि मेहुण्याचे 2.25 कोटी रुपये बँकेत अडकले होते. पैसे अडकल्यामुळे भारती फार चिंतेत होत्या, त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला.